नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला इयत्ता 5वी घटक 3 बेरीज व वजाबाकी हा अभ्यासायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बेरीज व वजाबाकी अभ्यासण्यापूर्वी आपण मागील घटकामध्ये काय अभ्यासलं हे पाहूया। बघा, मागील घटकामध्ये आपण देवनागरी संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, संख्याचे अक्षरात लेखन, त्याच्यानंतर 6 अंकी संख्या ओळखणे, 6 अंकी संख्याचे वाचन, 6 अंकी संख्याचे लेखन, त्याच्यानंतर 7 अंकी संख्या ओळख, लेखन, वाचन, या सर्व घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर आपण संख्याची स्थानिक किंमत, संख्याचा विस्तार या पण गोष्टीचा आपण अभ्यास केला आहे। म्हणजे गेल्या पाठामध्ये आपण संख्या विषयाची जी लेखन वाचन याचे ज्ञान घेतले आहे। आता यावेळेस आपल्यावर संख्यावरील ज्या मूलभूत 4 क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, त्यापैकी आपणाला 2 क्रिया पाहिजे आहेत, त्या म्हणजे बेरीज व वजाबाकी। तर विद्यार्थ्यांनो, आपण जे 4थी मध्ये विद्यार्थ्यांनो, तर आता बेरीज म्हणजे काय हे आपण उदाहरण संग्रह 7 याच्यामध्ये तुम्ही जे 4थीला शिकला त्याचा सराव करूया। तुम्ही 4थीमध्ये 4 अंकी 5 अंकी संख्येचीच बेरीज केली आहे आणि ह्या याचा सराव आपण करूया। मग तुम्ही इयत्ता 4थीमध्ये बेरीज म्हणजे काय हे नेमकं शिकलात। तर बेरीज म्हणजे कशाला म्हणतात, तर बेरीज म्हणजे एक संख्या दुसऱ्या संख्येमध्ये मिळवणे, म्हणजेच बेरीज करणे। जेव्हा तुम्ही एक संख्या दुसऱ्या संख्येमध्ये मिसळता त्यालाच आपण काय म्हणतो, बेरीज करणे म्हणतो। तर चला आता आपण प्रश्न सोडून पाहूया। खालील बेरीज करा, त्यामधील पहिला प्रश्न, पहिला मध्ये काय दिला आहे, 40,722 अधिक 13,819 या संख्येने तुम्हाला मिळवायचं आहे। बघा, 2 अधिक 9 11 11 1। बघा विद्यार्थ्यांनो, याच उत्तर आलंय 11, तर इथं 11 लिहायचं का, तर नाही लिहायचं। याचा एकक स्थानचा अंक 1 घ्यायचा आणि दशक स्थानचा अंक हा दशक स्थानावरती हच्चा घ्यायचा, म्हणजे इथं हच्चा घ्यायचा। बघा, 1 अधिक 2 3, 3 अधिक 1 4। आता इथं हच्चा येतो का विद्यार्थ्यांनो, नाही येत। मग आता पुढचं करायचं, 7 अधिक 8 15। मग आता या 15 मध्ये 15 लिहायचं का, नाही, तर एकक स्थानी काय आहे, 5 आहे, तर हे 5 लिहायचं आणि हातचा 1 घ्यायचा। आता 1 अधिक 0 1, 1 अधिक 0 1 आणि 1 अधिक 3 4, इथं आला का हातचा, नाही आला। आता बघा, 4 4 अधिक 1 5। आता आपण पाठीमागच्या धड्यामध्ये पाहिलं आहे, पाठीमागच्या घटकामध्ये आपण संख्या वाचनामध्ये पाहिलं आहे काय, तर एकक, दशक, शतक, शतक नंतर कॉमा द्यायचा, त्यानंतर 2000 आणि 10000 अशा या संख्यांचं वाचन आहे। मग आता याला आपण एकत्रित वाचूया, 54,541 हे या संख्येचं उत्तर आलेलं आहे। आता बघा, नंबर दुसरा एक्झाम्पल, 56,427 अधिक 10,648 या संख्येला तुम्हाला बेरीज करायची आहे। बघा, 7 अधिक 8 15। मग आता इथं बाळांनो 15 लिहायचं का, तर 15 मधलं एकक स्थानी जे 5 असतं ते खाली उत्तरात लिहायचं आणि जो दशक स्थानी 1 आहे तो पुढच्या मध्ये हच्चा मिळवायचा। 1 अधिक 2 3, 3 अधिक 4 7, 4 अधिक 6 10, 10 ला 0, हच्चाला 1। आता प्रत्येक वेळेस मी नाही सांगणार हच्चा कसा घ्यायचा, आता तुमच्या लक्षात आला असेल हच्चा कसा घेतला, 10 10 मध्ये 1 मिसळलं 1 आलं, 1 आणि 6 7, 5 अधिक 1 6। आता याचं एकत्रित वाचन, 3 सोडून कॉमा, हे 3 का सोडले, तर एकक, दशक, शतक आणि 2 नंतर का, तर 1000 आणि 10000। लक्षात आलं का, आता याचं वाचन करूया, 67,075 हे उत्तर आलेलं
आहे। आता बघा विद्यार्थ्यांनो तिसरं गणित, तिसरं गणित काय दिलं आहे तर 64,027 अधिक 28,409 यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे। 7 अधिक 9 16, 16 ला 6, 4 ला 1, 1 अधिक 2 3, 0 अधिक 4 4, 4 अधिक 8 12, 12 ला 2, 4 ला 1, 1 अधिक 6 7, 7 अधिक 2 8, 3 सोडून कॉमा, म्हणजे आलं 82,436 हे याचं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे नंबर 4। 33,216 अधिक 28,540 ह्या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे। आपण बेरीज करतो म्हणजे ह्या संख्या एकमेकांमध्ये मिसळतो, 6 अधिक 0 6, 1 अधिक 4 5, 2 अधिक 5 7, 3 अधिक 8 11, 11 ला 1, 4 ला 1, 1 अधिक 3 4, 4 अधिक 2 6, 3 सोडून कॉमा, 61,756 या संख्येच या गणिताचं हे उदाहरण आलेलं आहे। बेरीज करत असताना मुलांना ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आता तुम्ही पाचवीत आलात, चौथीच्या आधारावरती 4 अंकी 5 अंकी संख्येची बेरीज करणं हे योग्य होतं, पण आता तुम्हाला पाचवीला आल्यानंतर 6 अंकी किंवा 7 अंकी संख्यांची बेरीज करावी लागणार आहे। त्यामुळं हातचा लक्षात ठेवायचा, मनात ठेवायचा आणि पुढच्या संख्येमध्ये तो मिसळायचा। मग जर समजा एकक स्थानी जर हातचा आला तर तो दशक स्थानी मिसळवायचा, दशक स्थानी आला तर तो शतक स्थानी मिळवायचा, शतक स्थानी आला तर तो हजार स्थानी मिळवायचा, हजार स्थानी आला तर तो 10,000 स्थानी मिळवायचा। हा हातचा मनात ठेवून मिसळायचा असतो, ही गोष्ट लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आणि वारंवार सराव केल्यानंतर या सर्व गोष्टींचा तुम्हाला सोडवण्यासाठी सुलभ जातात। त्यानंतर बेरीज करताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, 10,000 खाली 10,000 या संख्या बरोबर लिहायच्या, म्हणजे बेरीज करायला तुम्हाला सुलभही जाईल आणि तुमचं उत्तर अचूकही येईल। सोडवत असताना तुमची कसलीही चूक होणार नाही। या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर 3 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, प्रथमता बेरीज करताना एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक, हजार खाली हजार, 10,000 खाली 10,000 लिहायचं। दुसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, हातचा मनात ठेवून लिहायचा। आणि तिसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, तर एकक दशक शतक नंतर कॉमा देणे, त्यानंतर हजार दस हजारच्या नंतर कॉमा देणे, त्यानंतर लक्ष दस लक्षच्या नंतर कॉमा देणे, म्हणजे वाचन करण्यासाठी आणि लेखनही करण्यासाठी तुम्हाला संख्या सुलभ जातील।